भारत माता की खालचे चांगले कृष्ण भारत माता की वरचे हळू बोलतो भारत माता की आता तिघाई म्हणून भारत माता की आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले लोकप्रिय अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी मंचावर उपस्थित असलेल्या ज्यांच्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम होतोय अशा चित्रातही वाघ सन्माननीय मंत्री अतुल सावेजी आमचे मित्र प्रवीण दरेकरजी आपल्या महामंत्री वर्षाताई मंचावर उपस्थित पाटील नाईक महिला मोर्चाच्या पदाधिकारी ऋतू तावडे उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि माता खरं तर बंधू कमी आहेत पण बंधूंपेक्षाही जास्त ताकदीच्या सगळ्या माझ्या मातृशक्ती इकडे आहे चित्रादाई तुमचं सर्वात प्रथम मी अभिनंदन करतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक राजकीय पक्ष काही नोंदणीकृत आहेत काही अनोंदणीकृत आहेत काही राष्ट्रीय आहेत काही राष्ट्रीय पदावरणाखाली गेलेले आहेत पण या सगळ्या राजकीय पक्षांमध्ये भारतीय जनता पक्ष एकमेव असा पक्ष आहे जो महिलांच्या सबलीकरणाचा जाहीर कार्यक्रम घातला प्रवीण भाऊ तुम्ही सहकार चळवळीत वर्षानुवर्षे काम करताय माझी तुम्हाला विनंती आहे आमचे सर्व मीडियाचे जे मित्र आले त्यांना या कार्यक्रमानंतर मुद्दामून सांगा की 1760 पक्ष आणि सहकाराच्या जीवावर स्वतःचं नेतृत्व करणारे उभं करणारे नेते महाराष्ट्राने पाहिले पण माझ्या मातृशक्तीलाही सबल केलं पाहिजे आर्थिक बलवान केलं पाहिजे यासाठी ना त्या नेत्यांनी काम केलं ना त्या पक्षाने काम केलं तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल तुमची मत मागायला ज्यावेळेला तुमच्या दरवाजावर येतील त्यावेळेला तुम्हाला विचारावं लागेल बाबा तू काँग्रेसचा आहे ना तर सांग तू माझ्या भगिनीला हाताला काम मिळण्यासाठी काय केलंस तू राष्ट्रवादीचा आहेस तू सांग सहकाराच्या जीवावर स्वतःचं नेतृत्व उभं केलं पण गावाखेड्यामध्ये गल्लीत राहणाऱ्या माझ्या भगिनीला 2 रुपयाचं काम मिळालं पाहिजे म्हणून आजपर्यंत काय केलंस तू उभाटाचा आहेस उभाटाचा शिवसेना नाही शिवसेना एकनाथ शिंदेची आहे आज त्यांचा वर्धापन दिन आहे जोरदार गाण्यावरून एकनाथ शिंदेला शुभेच्छा द्या त्या उभाटाला विचारा सबलीकरण घरात माझी टीका आणि आलोचना कोणा व्यक्तीवर नाही घरातल्या महिलांचा जेवढा विचार करता तेवढा मुंबईत राहणाऱ्या किंवा राज्यात राहणाऱ्या माता भगिनींचाही विचार करा आणि म्हणून आजचा कार्यक्रम हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या सर्व राजकीय पक्षांचे डोळे उघडवणारा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं महत्व महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण देता येऊ शकत एवढी ताकद असलेला हा कार्यक्रम चित्रातही तुम्ही या ठिकाणी केला पुन्हा एकदा मी मनापासून तुमचं अभिनंदन दाखवणार कोणीतरी सांगितलं ते खरं आहे नारी भी अबलान रही अब नारी भी अबलान रही अब नारो से आगे जा निकली फक्त गोष्टीच्या पलीकडे गेल्या नारी भी अबलान रही अब नारो से आगे जा पोहोची दिखा दिया उसने पुरुषों को सही अर्थ में वो सबला है सही अर्थ में वो सबला है घरचं काम तर आम्ही करतोच आमच्या मुलाबाळांचं पतीचं
पित्याचं सासूचं सासऱ्यांचं अहो कर्तव्य समजून आम्ही करतो. आपल्या घराला आम्ही इतकं वाहून घेतलंय. मला बऱ्याच माता भगिनी अशा माहिती आहेत की त्यांना थोडीशी दुखापत झाली ना तुम्हाला तर तुम्ही डॉक्टरकडे कधी जाणार नाही अंगावर घाला. पण घरातल्या लहान मुलाला थोडी जरी सर्दी झाली तर पटकन उचलून त्याला डॉक्टरकडे नेलं पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. हे ममतेचं हृदय तुमच्या. एखादा अपघात झाला, आपल्या जो पायाला हाताला मार लागला, भाकरी करताना हात करपला, नाही आम्ही औषध घेणार. ती झडत घरातली लावून काही कापलं असेल तर ते बोट आणि रक्त थांबवायचं काम करणार. पण घरातल्या पती पिता सासू सासरे यांना काही झालं तर आपलं मन हृदय तळमळत. ही मातृशक्ती, हे मातृ हृदय. आणि म्हणून या मातृशक्तीला, या हृदयाला, या व्यक्तींना, या मातांना सहकाराचा आशीर्वाद सुद्धा मिळणं आवश्यक आहे. कारण सहकारात संघटनही होतं आणि सहकारात रोजगार निर्मितीचं कामही होतं. खर तर तुम्ही आम्ही सगळे सौभाग्यशाली यासाठी आहोत. कारण माननीय मोदी आज देशाचे पंतप्रधान आहेत की ज्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू हा माझ्या माता भगिनी महिला वर्ग आहे. आणि म्हणून मोदीजींच्या सर्व योजना आपण शांतपणे ऐकल्यात, लोकांसमोर मांडल्यात तर आपल्या लक्षात येईल. जेवण बनवताना कुठल्याही माझ्या माता भगिनीच्या डोळ्यातून अश्रू येता कामा नये, तिचं शरीर खंदता कामा नये म्हणून उज्ज्वला योजना आहे. कुठल्याही माझ्या माता भगिनीला तिच्या इज्जत आबरूवर केवळ नैसर्गिक प्रातिनिधीसाठी जाताना अडचण निर्माण होऊ नये म्हणून त्या ठिकाणी शौचालयाच्या निर्मितीची योजना आहे. केवळ तुमचं ऍक्सिडेंट झालं, अपघात झाला, घरात असो बाहेर झाला, तुम्ही दुसऱ्याचं बघाल, स्वतःच नाही म्हणून अपघात विमा योजना आहे. तुमच्या जीवनाला सुरक्षा मिळाली पाहिजे आणि दुर्दैवाने जर मृत्यू झाला असता तुमच्या मागे असलेल्या कच्च्या बच्च्यांना काहीतरी 2 पैसे मिळाले पाहिजेत म्हणून जीवन विमा योजना आहे. प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. घराशिवाय छप्पर नाही, छप्पर शिवाय संसार नाही. आणि त्या संसाराचा केंद्रबिंदू माझी माता आहे तर ते प्रधानमंत्री आवास योजनेतलं घर महिलांच्याच नावावर मिळालं पाहिजे म्हणून प्रधानमंत्री आवास योजना आहे. राज्य सरकारने केलेली जमिनी पट्टे देण्याची योजना मोजणी करेल रेव्हेन्यू पण नावावर करेल तर माझ्या माता भगिनींच्या जीवावर. कारण मोदीजींच्या मनामध्ये माता भगिनी हा केंद्रबिंदू आहे. आजपर्यंत केवळ देशातील 32 कोटी लोक मोदी येण्याआधी बँकेशी व्यवहार करत होते आणि माझ्या माता भगिनींना बँकेचं अकाउंट पण नव्हतं, ओव्हरड्राफ्ट पण नव्हता, चेक पण नव्हता. म्हणून बँकेशी तुमचा संबंध जुळला पाहिजे कारण थेट पैसे तुम्हाला मिळाले पाहिजेत म्हणून जनधन योजना आहे. तुमच्या पोटी आलेलं बाळ सुदृढ झालं पाहिजे म्हणून मातृवंदन योजना आहे. आपल्या घरात जन्मलेलं बाळ शिकलं पाहिजे म्हणून बडेगा भारत, भारत जो बडेगा भारत ही योजना आहे. आणि काम करणाऱ्या माझ्या माता भगिनीला तिची पिळवणूक कोणी करता कामा नये. नोकरीच्या केवळ अर्ज केला म्हणून यापुढे कुठलीही लेखी परीक्षा चालेल पण ओरल इंटरव्ह्यू चालणार नाही. मोदीजींनी तुमच्या ही भूमिका केवळ मातृशक्तीला सुपोर्ट. हक्काची आमची रजा, लग्नानंतर अपत्य येणार असेल तर ती रजा सुद्धा देण्याचं काम हे मोदीजींनी माझ्या मातृशक्तीला केंद्रबिंदू मानलं. आणि म्हणून मोदीजींनी तुम्हाला केंद्रबिंदू म्हणून देशातल्या विकासाची वीण रचली. महाराष्ट्रातल्या माझ्या भगिनींना रोजगार हाताला मिळावा म्हणून नवचैतन्य देण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या सरकारच्या रूपानं, भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या रूपानं आज संस्थांचं झाडं विणून करताय याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगेन की सहकाराचं काम करताना एकमेकाच्या सहकारिणी बना, एकमेकाच्या सहकारिणी बना. पण राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून सांगतो, विरोधकांनी खोटा विपर्यास प्रचार केला तर रणरागिणी पण बना. तुम्हाला रणरागिणी व्हावंच लागेल कारण खोटं बोलणाऱ्यांचं पीक वाढलंय.
काळं म्हटलं की सफेद नाही विचारायचं, सफेद म्हटलं की पिवळं नाही विचारायचं, पिवळं म्हटलं तर लाल का नाही विचारायचं. अरे तू तुझं काय ते सांग बाबा. काल उद्धवजी ठाकरे भाषण करत होते बाळंबोळेनी, मी रणराग निवाळ्यासाठी म्हटलं कारण तुम्ही राजकीय तुमचे चक्षु सुद्धा खुले ठेवले पाहिजेत. आणि भाषणात म्हणाले अमेरिकेला काय जाता मणिपूरला जाता. हे सल्ला देत आहेत उद्धवजी अमेरिकेला काय जाता मणिपूरला जा. आणि मी तर तुम्हाला विचारतो मणिपूर सोडा उद्धवजी कधी मालवणीला तर जा. स्वतः घरातून बाहेर पडायचं नाही, थेट पडलं तर विमानातून लंडनला जायचं, तिथून मुंबईकरांची चिंता करायची म्हणजे काय काहीच करायचं नाही. आणि मोदीजींना सल्ला द्यायला निघाले मणिपूर तर शांत करूच, पण बावनकुळेजी मालवणीमध्ये वळवळ करणारी हिरवी चळवळ पण भारतीय जनता पार्टी शांत करेल. उद्धवजींमध्ये आता दोनदा राहिलं ना त्यांच्या पक्षात राहिला. आणि म्हणून या पद्धतीने जे फर्जीवाडा चाललाय त्या विरोधात पण आमच्या रणरागिणींना उभं राहावं लागेल. एक तर बरं झालं बावनकुळेजी समान नागरी कायद्याला समर्थन देतोय असं तोंड देखलं का होईना उपाठाने घोषित केलंय. पण त्यात माझी विनंती आहे असंच कृषी कायद्याला तुम्ही समर्थन करताय म्हणून म्हणला सभागृहात बाहेर आल्यावर यूटर्न आणि जनतेत गेल्यावर दुसरा यूटर्न. आजकाल यूटर्न याचा अर्थच बदलला, यूटर्न म्हणजे उद्धव ठाकरे टर्न. तो सरळ कधी असू शकत नाही. त्यामुळे तुम्ही समान नागरी कायद्याला समर्थन बोलून दिलंय याच्यावर ना जनतेचा विश्वास आहे ना आमचा विश्वास आहे. पण समजा तुम्ही प्रामाणिकतेने दिलाच आहात तर आजच घोषित करा की उद्या जर हा प्रस्ताव आलाच आणि काँग्रेसने विरोध केलाच तर काँग्रेसला लाथ मारण्याची धमक सुद्धा तुमच्यात आहे का हेही स्पष्ट करा. आणि म्हणून आपल्या हाताला काम देताना भारतीय जनता पार्टी समाजातील महिलांना नेतृत्वही देऊन पाहते. जे क्षमतावान आहे त्याला नेतृत्व भारतीय जनता पक्षाची दारं खुली आहेत. कुठल्याही पदावर कुठल्याही ठिकाणी तुमच्या क्षमतेच्या आधारावर तुम्हाला नेतृत्व मिळेल. आणि या नेतृत्व बांधणीच्या कार्यक्रमामध्ये स्वतःला सहकारात झोकून दिलं तर बळच मिळेल. आणि म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासाला वेगळं वळण चांगलं वळण लावणारा या कार्यक्रमात चित्राताई तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.